हवा प्रदूषणाबरोबरच पाण्याची गुणवत्ता खालावलेली असते आणि मग हे पाणी आपल्याला पिण्यायोग्यही राहत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे पाणी कुठून मिळते आणि आपण ते कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरतो याची यादी करा. पृथ्वीच्या पृष्ठभागावर 71% पाणी आणि 29% जमीन आहे. जरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी असले तरी ते समुद्रामध्ये खारे पाणी आहे आणि काही पाणी बर्फाच्या रूपामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला वापरता येण्याजोगे पाणी खूप कमी उपलब्ध आहे. पाण्यासंबंधी जीवन हा शब्द आपण सतत ऐकत असतो. मग पाणी जीवन का आहे बरं? जलप्रदूषण होते म्हणजे काय? तर निसर्गातील कोणत्याही घटकांमुळे किंवा बाह्य घटकांमुळे जेव्हा पाणी विषारी होते, अस्वच्छ होते, तेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते आणि त्यामुळे सजीवांना अपाय होतो. याला जलप्रदूषण झाले असे म्हणतात. हे प्रदूषण करणारे प्रदूषक जैविक, असेंद्रिय व सेंद्रिय असतात. शैवाल, जीवाणू, विषाणू व परजीव सजीव यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि त्यामुळे रोग पसरतात. हे जैविक प्रदूषक होत, तर बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे असेंद्रिय जलप्रदूषके आहेत. तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातून बाहेर पडणारी उत्सर्जके ही सेंद्रिय प्रदूषके आहेत. पाणी प्रदूषण होण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित आहेत. नैसर्गिक घटकांमध्ये जलपर्णीची वाढ, कुजणारे पदार्थ, गाळ, जमिनीची धूप, कवक, शैवाल, कृमी यांचा समावेश होतो. याचा परिणाम म्हणजे प्राणवायू कमी होतो. पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. मूळची ब्राझीलची असलेली जलपर्णी जगभरात पसरली. जलपर्णी शोभेची वनस्पती म्हणून पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीला आली आणि मोठ्या प्रमाणावर वाढली. त्याच जलपर्णीला बंगालची दहशत, ब्लू डेव्हिल किंवा अपायकारक वनस्पती म्हणून ओळखतात. याचा परिणाम जलसिंचन, जलविद्युत निर्मिती, जलवाहतूक यावर होतोच, परंतु माशांचे उत्पादन, जलीय पिके यांच्यावर सुद्धा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर डासांची निर्मिती होते. भारतातील यमुना, गंगा, साबरमती, ओशिवारा, दामोदर या भारतातील सर्वात जास्त प्रदूषित नद्या आहेत. गंगा सीताराम इंडोनेशिया, येलो चीन, सारनो युरोपियन कॉन्टिनेंट, बोरीगंगा बांगलादेश, मरिलियो फिलिपाईन्स, मिसिसिपी उत्तर अमेरिका, जॉर्डन, मांताजा रियाचुलो दक्षिण अमेरिका, यमुना यांगत्से चीन या जगभरातील नद्या प्रदूषित आहेत. जलप्रदूषणाला मानवनिर्मित कारणेही जबाबदार आहेत. वाढत्या लोकवस्तीमुळे निवासी क्षेत्रातील सांडपाणी, गावातील, शहरातील सांडपाणी, मैला नदीच्या पाण्यात, वाहत्या पाण्यात किंवा जलाशयात सोडले जाते. मोठ्या शहरामध्ये कारखान्यांचे प्रमाण जास्त असते. या सर्व प्रकारच्या कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी पाण्यात सोडले जाते. गंगा भारतातील सर्वात मोठी नदी, पण मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी मोठा धोका ठरत आहे. मानवी मलमूत्र आणि कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी यामुळे प्रचंड प्रदूषित झालेली जगातील 6व्या क्रमांकाची प्रदूषित नदी. गंगा 100 मोठ्या शहरांमधून वाहते, ज्यांची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त, आणि 48 शहरांमधून ज्यांची लोकसंख्या 50,000 ते 1 लाखापर्यंत आहे. कानपूर, प्रयागराज, वाराणसी, पटना येथील टॅनरीज, रासायनिक कारखाने, सुती कापड गिरण्या, डिस्टिलरीज, कत्तलखाने आणि हॉस्पिटल यामधून बाहेर पडणारा कचरा, सांडपाणी नदीमध्ये टाकले जाते. त्याचा परिणाम म्हणून गंगा सर्वात जास्त प्रदूषित नदी ठरली आहे. याबरोबरच काही वेळा नदी किंवा समुद्रामधून वाहतूक करताना तेल सांडते, तेलाची गळती होते, कधी टँकर सफाई करताना तेलाचा तवंग येतो, तसेच शेतामध्ये रासायनिक फॉस्फेटयुक्त व नायट्रोजनयुक्त खते, एंडिन क्लोरीन, कार्बोनेटयुक्त कीटकनाशके फवारल्याने ती पाण्याबरोबर वाहत जाऊन प्रवाहाला मिळतात. या कारणांबरोबरच नदीच्या पाण्यात मलमूत्र विसर्जन, कपडे धुणे, राख पाण्यामध्ये अस्थिविसर्जन करणे, निर्माल्य पाण्यात टाकणे, औष्णिक विद्युत केंद्रातून सांडपाणी सोडणे यासारख्या कारणांमुळे पाणी प्रदूषित होते.
या प्रदूषणाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. प्रदूषित पाणी पिल्याने अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार होतात. तसेच यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडांमध्ये विकृती, उच्च रक्तदाब यासारखे विकार होतात. गंगा नदीच्या प्रदूषणामुळे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात बंगाल आणि बिहारमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. 2004 10.3 दशलक्ष मृत्यूंपैकी 5 लाख मृत्यू पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे झाल्याचे दिसते. मानवी जीवनाबरोबरच प्रदूषणाचे वनस्पती आणि प्राण्यांवरही परिणाम होत असतात. प्रदूषित पाण्यामुळे वनस्पतींची वाढ खुंटते, अनेक प्रजाती नष्ट होतात, पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते, पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, जलपरिसंस्थेचा समतोल बिघडतो, पाण्यामध्ये राहणारे जलचर मरतात आणि समुद्र पक्ष्यांवरही परिणाम होतो. या सर्व परिणामांबरोबरच पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात. पाण्याचा रंग, चव बदलते, पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात आणि जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. गंगा नदीचा विचार करता गंगा नदीमध्ये अनेक जातीचे मासे आढळतात. भारतातील 20% माशांच्या जातींची विविधता गंगा नदीमध्ये आढळते. परंतु अलीकडील काळात वाढत्या प्रदूषणामुळे गोड्या पाण्यातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झालाय. अलीकडे झालेल्या एका अभ्यासावरून असे दिसते की 1950 नदीच्या वरच्या टप्प्यात कधी न आढळणाऱ्या फक्त मध्य आणि खालच्या टप्प्यात आढळणाऱ्या माशांच्या जाती वरच्या टप्प्यातील थंड पाण्याच्या प्रदेशामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. माशांच्या वर्गीकरणाचा हा बदलता कल पाण्याच्या प्रवाहातील बदल, पाण्याचे वाढते तापमान यामुळे असल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे वाढती लोकसंख्या, कारखानदारी यामुळे जलप्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर 71% पाणी आणि 29% जमीन आहे. याला जलप्रदूषण झाले असे म्हणतात. हे प्रदूषण करणारे प्रदूषक जैविक, असेंद्रिय व सेंद्रिय असतात. शैवाल, जीवाणू, विषाणू व परजीव, सजीव यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि त्यामुळे रोग पसरतात. हे जैविक प्रदूषक होत. तर बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे असेंद्रिय जलप्रदूषके आहेत. तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातून बाहेर पडणारी उत्सर्जके ही सेंद्रिय प्रदूषके आहेत. पाणी प्रदूषण होण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित आहेत.